पनेर 7 न्यूजच्या सुपर फास्ट बुलेटिन मध्ये स्वागत. पाहुयात ठळक घडामोडी. आमदार शिरीष चौधरी आणि आमदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश. अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत सुटणार दुसरे आवर्तन. पांझरा काठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त सुटणार. संत सकाराम महाराज यात्रोत्सवाला अक्षय तृतीयापासून होणार सुरुवात. द्विशताब्दी महोत्सवानंतर पुन्हा बोरी नदीचे वाळवंट भक्तांनी फुलणार. मारोडचे तत्कालीन सरपंच वसंत पाटील यांना सुमारे 10 लाख रुपये भरण्याचे आदेश. 14व्या वित्त आयोगात तपास प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आदेश. पैसे न भरल्यास फौजदारी कारवाई अटळ. साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे 8 ते 12 मे अशी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन. लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन. जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील संघटनांची जीएस हायस्कूलमध्ये समन्वय बैठक संपन्न. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी श्री वर्धमान संस्कार धाम मुंबई सहस्त्रफणा पाश्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी व चाराची सुविधा उपलब्ध. विद्यार्थ्यांनी शाळांना सुट्या, शिक्षक मात्र खिचडी शिजवायला शाळेत. ग्रामीण भागात पाण्यामुळे अनेक कुटुंबांचे स्थलांतरण. शहर आणि तालुक्यातील बातम्यांसाठी पाहत रहा अमळनेर 7 न्यूज.